आमदार प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झालेत. बाहेर गावावरून आल्यामुळे सरनाईक क्वारंटाईन झाल्याचं कळतंय. विहंगस सरनाईक यांच्या पत्नी आजारी असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यामुळे पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्याची विनंतीही प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना केली आहे. आज प्रताप सरनाईक यांचे मेहुणे विनंतीपत्र घेऊन ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. तर ईडीच्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. सरनाईक यांच्या भागीदाराची माहिती देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आमदार प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झाले असून बाहेर गावाहून आल्यामुळे सरनाईक हे क्वारंटाईन झाल्याचं कळतंय. विहंग सरनाईक यांच्या पत्नी आजारी असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आमदार प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झाले असून बाहेर गावावरून आल्यामुळे सरनाईक क्वारंटाईन झाल्याचं कळत आहे. पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्याची विनंतीही प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना केली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव. प्रशांत, पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्याची विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे. सध्याच्या या सगळ्या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत? नक्कीच शैलजा, आज सकाळपासूनच या ठिकाणी मीडियाकर्मीची देखील गर्दी होती की प्रताप सरनाईक आणि विहंग जे आहेत ते ईडी कार्यालयामध्ये पोहोचणार होते. मात्र त्यानंतर जी सूत्रांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार विहंग सरनाईक आहेत आणि प्रताप सरनाईक हे या ठिकाणी येणार नाही आहेत. त्यांनी तशा प्रकारचं पत्र जे आहे ते ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांच्या मेहुण्यामार्फत पाठवलेलं आहे. काही वेळानंतर त्यांचे मेहुणे जे आहेत ते ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत. काल सकाळी 8 वाजल्यापासूनच प्रताप सरनाईक यांच्या घरी, म्हणजे विहंग सरनाईक यांच्या घरी ठाण्यामध्ये जी धाडसत्र सुरू होतं त्यानंतर विहंग सरनाईक यांना याच ईडीच्या कार्यालयामध्ये आणलं होतं. त्याच्यावर त्यांची 5 तासाची जी चौकशी आहे ती झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा सोडलं होतं आणि आज प्रताप सरनाईक यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. तर आपण आणि प्रताप सरनाईक हे बाहेर गावून आल्यामुळे त्यांना क्वारंटीन व्हावं लागणार आहे. त्यामुळे त्यांनी 8 दिवसानंतर मला बोलवावं आणि मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल अशा प्रकारचं पत्र जे आहे ते त्यांनी पाठवलेलं आहे. आपण काल आपण बघितलं असेल तर प्रताप सरनाईक जे आहेत ते मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी सामना कार्यालयामध्ये जाऊन संजय राऊत यांचीसुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर ते बाहेर गेले होते. आणि त्यानंतर आज जे आहे ते ईडी कार्यालयामध्ये पत्र पाठवून सांगत आहेत की मला पुढील 8 दिवसाची मुलत द्या आणि मी जो आहे क्वारंटाईन होतो आहे. तर विहंग यांची पत्नी जी आहे ती आजारी असून एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यामुळे विहंग आणि प्रताप सरनाईक हे दोघंही एकत्रपणे या ईडीच्या ह्याला समोर जातील चौकशीला आणि त्यावेळेला आम्ही सर्व प्रकारची मदत करू सहकार्य करू अशा प्रकारचं देखील पत्र त्यांनी पाठवलेलं आहे. आणि काही वेळानंतरच त्यांचे जे नातेवाईक आहेत ते ईडी कार्यालयामध्ये येऊन ते पत्र जे आहे ते ईडीच्या अधिकाऱ्यांना देणार आहेत. नक्कीच प्रशांत, या सगळ्या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर या सगळ्यावरती किरीट सोमय्या यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मुलांना ईडीमध्ये बसवलं पण स्वतः पळून गेले असं ट्विट त्यांनी केलंय. सरकारचा पैसा डायव्हर्ट होऊन लंडनमध्ये प्रॉपर्टी कशी केली याचं उत्तर सरनाईकांना द्यावं लागेल अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. संजय राऊत उद्धव ठाकरे घाबरतात असा टोलाही त्यांनी मारलाय. ते काल भेटले त्यांना क्वारंटाईन करणार असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केलाय. सरनाईक चौकशीला घाबरले का असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय असं कळतंय. नेमकं किरीट सोमय्या यांनी काय ट्विट केलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ट्विट आपण बघतोय. प्रताप सरनाईक क्वारंटाईन झालाय असं ऐकलं. ते म्हणाले ते स्वतःहून क्वारंटाईन झाले. सरनाईक कोविडला घाबरले की ईडीच्या चौकशीला. काल जे त्यांना भेटले त्यांना क्वारंटाईन व्हायला मुख्यमंत्री आता सांगतील का असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय.